नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. गुड मॉर्निंग. तर आज आपण आहे ना दिवसाची नवीन सुरुवात करतो आहे. तर आता वाजले 8 आणि आम्ही सगळे फ्रेश झालो आहे. तर आज आहे ना ओंकारच्या कुलदेवतेचा वाढदिवस आहे. तर त्यामुळे आपण आता वेंगुर्ला जाणार आहे आणि आता खाली जाऊन आपण नाश्ता करणार आहे. त्याचबरोबर आज आहे ना आई आपल्या नाळ्याच्या ज्या धावड्या असतात ज्यांनी आपण घराला शेड्स बांधतो तर ते कसं बांधतात ते दाखवणार आहे आई. तर आता आपण व्हिडिओमध्ये ते पाहणार आहे आणि त्यानंतर नाश्ता करून आपण निघणार आहे वेंगुर्ल्याच्या रस्त्याला, कारण आपल्याला तिथे पोचायचं आहे. आणि मग तसं आपण एक दोन देवळं करणार आहे. आणखी काही जर पाहण्यासारखं असेल तर तेही आम्ही तुम्हाला दाखवू. तर चला मग भेटूया आपण आता थोड्या वेळाने. तर हे बघू शकतात, ह्याला आपण आहे ना मराठीत सावळा म्हणतात आणि गोव्याच्या लँग्वेजमध्ये आपण ह्याला कण्णा म्हणतात. जे आपण आता रूफ वगैरे बांधतो ना तर ते कवर करण्यासाठी यूज केलं जाते. तर आता आई आहे ना आपल्याला इथे कसं बांधतात ते दाखवणार आहे. आईने एक साईड बांधून घेतलेली आहे आणि आता आपली दुसरी साईड कशी बांधतात ना ते व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इथे बघू शकतात अशा प्रकारे ही कण्ण बांधली जातात. तर आईला प्रॅक्टिस असल्यामुळे ना बघू शकतात किती फास्ट फास्ट बांधलं आहे आणि दिसायला एवढं सुंदर वाटते. हे आपण असं म्हणतात ना म्हणजे ऊन लागत असेल तर छाव येण्यासाठीही आपण यूज करू शकतो. परत ह्याच्यावर असं सुकत वगैरे घालायला सुद्धा वापरलं जातं. तू ना नाही मागे दोन दिवस. ऍक्च्युली आई पण आहे ना गाणगापूर अक्कलकोट वगैरे करायला चालली आहे तर मग ती नाहीये दोन दिवस. मग आम्ही वगैरे निघू किंवा नसेल अवेलेबल म्हणून आई आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सकाळ सकाळ हे दाखवते आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा हे समजेल कसं बांधतात आणि ही एक आठवण आपण कॅमेऱ्यामध्ये टिपून घेतो आहे.
ते मारून जायचं, हे मेना गाठी मार्ग मेना मुद्दाम घेतला गो ते, आता फुगांग जाईन ती फुगा म्हणसर ते जावत ना पाऊस केला येत सांगता येऊ ना सकाळ वर ती लागतात नाही मला ती नदीवर जाऊन भिजवावी लागतात खाली खाली जावचं लागतं ना तिकडे नदीत नदी आता वाटही नाही नदीत जाऊ रस्त्यामुळे चढाक सावळी बिळा घेऊन चढाक जमत ना मी नुसता जाऊ शकतो पण तसं चढाक मिळणार नाही ओलं आहे ना ओलं होणार सगळं सावळी भिजणार फुगणार मग ते ओलं होणार परत नुसतं एक सावळ असंच नेलं तर किती जड आहे बघ तर बघू शकतात आईने छान असं हे विणून घेतलेलं आहे आणि हे सुकल्यावर असं दिसतं. ऍक्च्युली आपण हे सुक्या झावड्यांचं करतो, हे ऍक्च्युली आपल्याला नदीवर नेऊन भिजवाव्या लागतात आणि त्यानंतर आपण हे असं विणतो. पण आता आपल्याकडे तेवढा टाईम नव्हता तर त्यामुळे आईने आपल्याला छोटूसं ओल्या ह्याच करून दाखवलं आहे. तर किती सुंदर बघू शकतात विणलं आहे आणि ह्याची डिझाईन बघा काय सुरेख वाटते. तर हे आपण शेड म्हणून यूज करतो किंवा काही जर पापड वगैरे सुकवायचं असेल तर त्यासाठी हे यूज केलं जाते. तर कोकमा सुकट टाकतात तर बघू शकतात आईने अशा प्रकारे हे केलेले आहेत. तर ना मामीनी चटणी आणि आंबोळ्या केल्या आहेत तर आम्ही आता सगळे खायला बसलो आहे इकडे आणि बाबू खेळण्याने खेळतोय. तर आता आम्ही इकडून नाश्ता करून रेडी होणार आहे आणि मग देवळात जायला निघणार आहे. आता आम्ही ना रेडी झालो आहे आणि बेंगुरलेला आता मठात जातोय कुलदेवतेच्या दर्शनाला. तर तिचा आज वाढदिवस आहे, तिथे जत्रा उत्सव आहे. तर चला मग आता आपण जाऊया आणि तिथेच डिरेक्टली शूट करूया. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो आता आपण आहे ना श्री देव सिद्धेश्वर या देवस्थानी आलो आहेत. तर इथे बघू शकतात पाटी हे मंदिर आहे आणि आपल्या या साईडला देवी सातेरीचं मंदिर आहे. तर आता आपण इथे सुद्धा दर्शन करून घेणार आहे. तर ओमकारच्या आईच्या माहेरची देवी आहे ही. तर आता इथे आपण आलो आहे कारण आपण जाणार आहे मठामध्ये जिथे जत्रा आहे. तर बघू शकतात खूप सुंदर असं परिसर आहे इकडे. आता आपण देवळात जाऊ तर देवळातलं सुद्धा मी आता शूट करणार आहे. तसंच सातेरीचं जाणार आहे तर तिकडेही शूट करणार आहे आणि आपण तुमच्यापर्यंत हे सर्व गोष्ट पोहोचवणार आहे. म्हणजे तुम्हीही सुद्धा बघू शकतात आणि जेव्हा तुम्ही कणकवलीत यात किंवा वेंगुर्ल्यात तर तुम्ही इथे हे येऊन व्हिजिट करू शकता. तर आता आपण आतमध्ये मंदिरात जातो आहे. तर बघू शकतात किती सुंदर आणि छान असं जुनाट मंदिर आहे आणि आजूबाजूला परिसर सुद्धा खूप सुरेख आहे बघू शकतात आणि पार्किंगची सुद्धा सुविधा आहे इकडे. तर आता आपण आतमध्ये जाऊया. तर बघू शकता इथे जी शिवशंकराची पिंडी जी आहे ना ती स्वयंभू पिंडी आहे आणि इथे नंदी बघू शकतात किती मोठा आहे बघू शकतात खूप सुंदर देव आहे. तसंच बघू शकतात मस्त मंदिर आहे. बघू शकतात छान असं पिंडीचं स्वरूप आहे सिद्धेश्वराचं. तसं इथे हे नंदी बघू शकतात खूप मोठे. तसं हे बघू शकतात जेव्हा पालखी असते जत्रा असते तेव्हा हे असं सजवतात. आपण बघू शकतो हे मंदिराची पाठची साईड आहे
तसं इथे बघू शकतात गणपतीची मूर्ती आहे, तिथे देवींची मूर्ती आहे, ही मोठा नंदी आहे, तर हे शिवपिंड आहे त्यामुळे इथे अर्ध प्रदक्षिणा काढली जाते होऊ शकत. तर आम्ही आता पाया पडून घेतोय. तर आम्ही आहे ना, तर आम्ही आता श्रीदेव सिद्धेश्वर यांचं दर्शन घेतलं. तर इथे बघू शकतात ही बावडी आहे आणि इथे हे मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर छान असं वासरू बांधले बघू शकतात. मस्त नवीनच मंदिरचं कन्स्ट्रक्शन झालंय. बघू शकतात खूप सुंदर मंदिर बांधलं गेलंय. आणि त्याची भरपूर प्रगती द्यावी आणि त्याच्या शिक्षणाच्या मनाने जॉबच्या मनाने चांगली जोडीदारी मिळा होईल आणि लवकरात लवकर आपलं लग्न पाहिजे जाते अशी क्रियाकडे कळकळ्याची प्रार्थना करतो. पात्री पाव आणि तुझा आशीर्वाद कृपादृष्टी सावणी या सगळ्या फॅमिली योजनेवर कायम स्वरूपी ठेव, आनंदी सुखी ठेव, कुठल्याही गोष्टीशी निघण्याचा कमतरता बसू देऊ नको. तर इथे बघू शकतात विरोबा देवाचं देवस्थान आहे आणि असंच समोर ह्याचा देवी सातेरीचं मंदिर आहे. तर आता आपण मंदिरात जातो आहे. तर बघू शकतात मंदिराचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. तर खूप सुंदर असं हे मंदिर बांधलं आहे बघू शकतात. तर आता आपण इकडनं आज जातो आहे देवीच्या मंदिरात. बघू शकतात इथे सुद्धा छान असे बसायला जागा आहे मंदिरात आणि शांत वाटते आहे. आणि समोर आपली देवीची मूर्ती आहे. बघू शकता छान अशी देवीची मूर्ती आहे इकडे. तर इथे ना प्रचंड गर्मी आहे. तर आता आम्ही उसाचा रस प्यायला थांबलोय इथे. बघू शकतात उसाचा गाडा आहे आणि आम्ही सगळे आता उसाचा रस पितोय. तर मंदिर तिथे होतं तिथं. आता आम्ही इकडनं निघालो आहे मठात जाण्यासाठी. आता गारगार असं उसाचा रस पिऊन आम्ही पुढच्या जर्नीला स्टार्ट करणार. तर आमचे ड्रायव्हर काका खूप छान होते. तर त्यामुळे आम्हाला ना त्यांनी शॉर्टकट रस्त्यात नेलं. तुम्ही बघू शकता बाजूला सगळ्या आंब्याच्या काजूच्या बागा आहेत आणि छान वाटतंय अशा वाटेतनं जायला. आणि ह्यामुळे काय होतं की आपण जिथे जायचं असतं ना तिथे लवकर पोचतो. थोडंसं वेडीवाकडी वळणं असतात पण गाडीत बसून अक्षरशः मजा येते. तर चला मग आपण आता डिरेक्टली देवळात भेटूया. नमस्कार मित्रांनो. तर आता आपण मठात पोहोचलेलो आहोत. तर आता आपण दर्शनासाठी मठात जाणार आहोत. तर तुम्हाला आता दर्शन करावतो पुढे जाऊन. तर आता आपण मठात आलेलो आहोत. तर तुम्हाला मी दाखवतो की आता पूजा अजून चालू आहे तर त्यामुळे इथे थोडी गडबड आहे. तर अशा प्रकारे इथे पूजा चालू आहे. आमच्या टायमला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण
आता आपण आहे ना स्वयंभू मंदिर तिथे आलोय. हे सुद्धा वेंगुर्ला मध्ये आहे. मठात आम्ही गेलो होतो, तिथे आता पूजा चालू आहे. तर त्याच्याच खालच्या साईडला आलात ना हे स्वयंभू मंदिर आहे. तर इथे बघू शकतात बाजूबाजूला छान असा परिसर आहे. आपण देवळात चाललोय दर्शनाला. तर आता आम्ही आतमध्ये जाऊ, तर तिथे हे व्हिडिओ काढू आणि तुमच्यापर्यंत पोहोचू. तर चला मग आपण आतमध्ये जाऊया. माझ्याकडे तर इथे पाहू शकता श्री देव स्वयंभू प्रसन्न लिहिलेलं आहे. आता आपण आतमध्ये देवळात चाललोय. इथे छान बसण्याची सुद्धा सोय आहे. ओम नम शिवाय. तर आता आपण आता खाली त्या देवळात गेलो होतो स्वयंभूंच्या, आणि आता असं ह्या साईडनं वरती आलो श्री श्रीदेवी भावाई प्रसन्न. तर मस्त बघू असं डोंगरावर टाईप आहे, छान वाटत. श्रीदेवी भावाई प्रसन्न. बघितलं दोन साईडला दोन हत्ती घ्या घे या. वहिनी नदी आहे बघा, नदी पाणी आणि फुलं वाटायचं आणि घरी जायचं. कारण कसं हे जंगल कसं होत, नंतर हे तोडलं पैसे एवढा होतो तुमच्या ऐकला. तुमची आता कशी भूमिका कुलदेव होता ना तुमची ओटी भरत आहे. मी कुलदेव होता आणि ग्रामदेव स्वयंभू. तुम्ही तिकडे आता कुठेही राहा, मुंबईला राहा, गोव्याला राहा, कुठेही राहा, पण ग्रामदेव तो स्वयंभू. म्हणजे तुम्हाला जर काहीतरी प्रसंग आला किंवा काहीतरी तुमचं महत्वाचं काम असेल, तुम्हाला पहिल्यांदा स्वयंभूला नाव ठेवावं लागेल. बरोबर असंच करताना पहिल्यांदा कोणाला स्वयंभू म्हणजे तुमची भूमिका आहे तिला. तर मित्रांनो आता आपण आहे ना मठात जाऊन तिकडनं देवीचं दर्शन केलं आहे. तसंच आम्ही तिघांना प्रसादाचा सुद्धा लाभ घेतला आहे. तर छान असं जेवण होतं, तिथे शूट नाही करता आलं कारण खूप गर्दी होती, पण जेवण अप्रतिम होतं. आणि देवळात जेवायचं सुख हे अनंत असत. आणि दुसरी गोष्ट आता आम्ही आलोय वेंगुर्ला बीचला. तर हे फक्त 10 किलोमीटर आहे मठापासून. तर आता हे ना इथे बीच हात पाण्यात नाही जाणार आहे कारण आम्ही कुर्ते घालून आलेलो आहे. जर रेग्युलर कॅज्युअल वेअर घातलं असतं तर आम्ही पाण्यात गेलो असतो. आणि आई बाबा वरतीच थांबले आहे. बघू शकतो असताना असे शॅक्स टाईप आहेत. तर तुम्हाला मी आता बॅक कॅमेराने दाखवतो. तर बघू शकतात इथे बसायची मस्त सोय केलेली आहे, म्हणजे ऊन नाही लागणार. बघू शकतात तसं इथे टॉयलेट आणि शॉवरचा सुद्धा सोय आहे. पे अँड यूज आहे. बघू शकता या साईडला हा पूर्ण लाटा बघू शकतात. समुद्र छान असा खवळलेला आहे पूर्ण. आणि गर्दी नाही, एकदम आयसोलेटेड काय बीच आहे. बघू शकतो मस्त वाटते आहे. कोणच नाही आहे बघू शकतो, पूर्ण रिकामी आहे. लाल माती आणि इथे लाल माती आहे समुद्राची. बघू शकतात समुद्रात लाल माती आहे. असे खडकांवर बसून वगैरे फोटो काढायला. तर आता मी ना वेंगुर्ला बीचला सुद्धा जाऊन आलोय. ओमी गाडीत बसलाय, मी सुद्धा त्या गाडीत बसून जाईन थोड्या वेळाने. खूप गर्मी आहे इकडे, तर आम्ही बीचवर जास्त टाइम स्पेंड नाही केला कारण ऊन खूपच आहे. तर आई बाबा वॉशरूमला गेलेत, तर आम्ही आता आलो की डायरेक्टली पिसे कामटेला जाऊ तिकडे घरी. आणि मग आता पुढे मग कसा काय प्लॅन आहे ते आम्ही तुम्हाला नक्की या व्हिडिओमध्ये कळू. सो स्टे ट्यून आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आम्ही घरी आलो आणि आई शेवगुलाच्या भाजीचं शूट करायला थांबली होती, पण आम्ही मग लेट झालो म्हणून फक्त शॉर्टच व्हिडिओ घेतला आणि तो आम्ही आमच्या चॅनलवर लवकरच अपलोड करू. तर आता लेट झालाय तर आम्ही आता जेवू वगैरे. आणि आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला त्यांचे नोटिफिकेशन देईल. थँक्यू.